सरकारी काम आणि चार वर्ष थांब असंच म्हणण्याची वेळ आता नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांवर आली आहे. मोलमजुरी हात व्यवसाय करून आपला कसावसा गुजारा करणाऱ्या या लाभार्थ्यांनी कर्ज काढून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधली. मात्र चार वर्षापासून घर पूर्ण करून शेवटचा हप्ताच मिळत नसल्याने सरकारी उंबरे झिजवणाऱ्या या लाभार्थ्यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. पाहूया एक रिपोर्ट. घराला प्लास्टर नाही, मात्र विटांच्या भिंतीवर उभे राहिलेले शारदाबाई पवारांच्या घराचा हा खाटेचा दरवाजा शासकीय योजनांच्या दिरंगाईचे लखतरी काढणारे आहे. मुलींचे लग्न झालीत, विधवा असलेल्या शारदाबाई लोकांची धुनी भांडी करून आपला कसाबसा गुजारा करतात. शासनाच्या पंतप्रधान घरकुल योजनेत त्यांच्या घराची निवड झाली आणि यासाठी मिळणाऱ्या शासनाच्या 2.5 लाखांच्या अनुदानासाठी त्यांनी कर्ज काढून घर बांधलं. मात्र यातील 1,60,000 मिळाल्यानंतर गेल्या 4 वर्षापासून त्यांना एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे घराचे खिडक्या दरवाजे बसवण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नसल्याने थेट खाटीचा दरवाजा करून त्या कसाबसा त्याचा वापर करत आहेत. नेमकं काय परिस्थिती मावशी तुमची आणि काय करून तुम्ही? आम्ही लोकांचे मोरमजुरी करतो सर. आमच्या छोटस घर होतं, आम्ही आई नाही करायचं, पण ते लोक आम्हाला गडी गडी सांगायचे तुम्ही तोडा, आम्ही हत्येप्रमाणे पैसे देऊ असं सांगायचं. मग आम्ही अशाच्या मारे ते घर तोडून नाही केलं, पण ते लोक आम्हाला देतच नव्हते हप्ते. नवीन नवीन 2 वेळा 3 वेळा दिलं त्यांनी, 20,000 30,000 असे दिले. परत नंतर त्यांनी द्यायचं नावच घेत नाही. ते म्हणे वरून सरकार पैसे टाकत नाही. आमच्या नगरपालिकेचे पैसे होते, आम्ही दिले. आता वरचे पैसे नाही आले तर आम्ही कुठून देऊ? आम्हाला गडी गडी चगवत आहेत लोक. किती वेळा जाऊन आलो तहसील कार्यालयात जाऊन आलो, इथं आपल्या नगरपालिकेला जाऊन आलो, मीटिंग भरल्या आम्ही 2-4 वेळा. ते आता उपोषणला बसायची तयारी आमची. पैसे नाही मिळाले तर आम्ही उपोषणला बसू. काय परिस्थिती आज घराची? काय घराची परिस्थिती वेगळीच आहे ना. चोऱ्या होत आहे, ते येत आहे, आम्ही गावाला जाऊ शकत नाही, काहीच नाही. 4 वर्षापासून तसेच ना. मोलमजुरी करून आम्ही घर भाडं भरतोय, व्याज भरतोय, काय काय करायचं? मला दोघच मुली आहेत, हा नवरा नाहीये, मुलगा नाहीये, मग कशी परिस्थिती जगवायची? माझ्या म्हातारा बाप आहे, त्यांना मी बसून घराला जाते कामाला. दरवाजे नाहीये घराला, खाट लावली दरवाजाला, काहीच नाही दरवाजात. आता तुमची काय मागणी सरकारकडे? आमच्याकडे आमचे 90,000 रुपये बाकी आहे, ते द्यायचं बस. मग आम्हाला काहीच नाही पाहिजे, फक्त 90,000 एकच टोक देऊन द्यायचं. मग आम्ही येणार नाही नगरपालिकात, येणार नाही का तहसील कार्यालयात जाणार नाही. फक्त एवढीच विनंती आहे आमची बस, 90,000 देऊन द्यायचं, मोकळं होऊन जायचं. तुमचं नाव? शारदाबाई. शारदा पवारांपेक्षा देवी मावची या लाभार्थीची वेगळी परिस्थिती नाही. साऱ्यांची उंबरे झिजवूनही शेवटचा 90,000 अंतिम अनुदानच मिळत नसल्याने करावे तरी काय असा प्रश्न त्यांच्या पुढे पडला आहे. त्यामुळे गरज पडल्यास दिल्लीपर्यंत लढा देण्यासाठी या महिलांनी कंबर कसली आहे. परिस्थिती अशी आहे की आम्ही लोकांचं घरी काम करतो आणि योजना अंतर्गत आम्हाला पैसे अपूर्ण मिळाले नाही सर. मग हे अपूर्ण घर कसं बांधायचं? ते अपूर्ण घर तरी चांगलं वाटतं का? आणि आम्ही काम करतो तिथे एवढं कर्ज काय आम्हाला भेटणार नाही. मग आमचे जे उरलेले पैसे ते तरी शासनाने द्यावं लागेल बा असं. कधीपासून पैसे तुमचे बाकी? बाकी किती पैसे बाकी आणि काय तुम्ही पाठपुरावा करता? पाठपुरावा म्हणजे कागदपत्र तर आम्ही सगळे जमा केली आहे. सगळीकडे जिथं सांगते तिथं आम्ही फिरतोय. कलेक्टर साहेब असो, तहसीलदार साहेब असो, नगरपालिका असो, सगळीकडे फिरतो आम्ही. पण आमचा काही निकाल कुठं लागत नाही, तरी सुद्धा आम्ही ते पैसे काही सोडणार नाही. मला जर दिल्लीला सांगेल तरी तिथं जाऊन बसेल उपोषणाला, पण मी माझे पैसे सोडणार नाही. मी गरीब बाई पैसे कुठून आणणार? लोकांचं काम करू का हे घर बांधण्यासाठी कर्ज काढावं? मग नेमके आमचे जे पैसे निघत आहे 90,000 रुपये ते तरी द्यावे. आम्ही कुठं जास्त मागतोय त्यांच्याकडे? बस एवढीच मागणी आहे सर आमची, दुसरी काहीच नाहीये. तुमचं नाव काय? माझं नाव देऊ. पूर्ण देऊ संजय मावशी. पंतप्रधान शहरी घरकुल योजनेअंतर्गत शहरातील 69 लाभार्थ्यांची निवड 2018-19 मध्ये झाली होती. त्यातील 39 लाभार्थ्यांचे घर आज पूर्ण अवस्थेत आहेत. मात्र केंद्राचा हप्ताच प्राप्त न झाल्याने या सर्वच लाभार्थ्यांचे अनुदान पोटीचे पैसे न मिळाल्याने गेली 4 वर्षापासून ते शासकीय कार्यालयाच्या एरझाऱ्या मारत आहेत. यातील कोणी घरकाम करतं तर कोणी घरगुती व्यवसाय, कोणी धुनी भांडी करतं तर कोणी हातमजुरी करून गुजारा करतं. त्यामुळे घर बांधण्यासाठी ज्यांच्याकडून पैसे उसनवार घेतले ते तगादा लावत असल्याने परतफेड करण्याची चिंता त्यांना सतावत आहे. विशेष म्हणजे गेली 4 वर्षात तहसीलदारांपासून
थेट मुख्यमंत्री कार्यालय आणि आता पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून न्याय न मिळाल्याने थेट 25 जानेवारी पासून अमरण उपोषणाची तयारीच हा घरकुल लाभार्थ्यांनी सुरू केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने तर मुख्य सचिवांना याबाबत कार्यवाही अहवाल सादर करण्याचे पत्रही दिले. मात्र काम करेल ती शासकीय यंत्रणा कुठली असं काहीसं चित्र या घरकुल लाभार्थ्यांच्या बाबत घडताना दिसत आहे. सर्वात आधी 69 घरकुल पास केली, त्याच्यामधून 39 घरकुल पूर्ण झालेली आहेत. त्याच्यामध्ये जे लोकांच्या काही आहेत त्याच्यामध्ये काही 10-12 लोक असे असतील की त्यांच्या घराला दारा खिडक्या नाहीयेत, पण आम्ही प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्याला गेलो, लोकशाही दिनाला अर्ज दाखल केला, त्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी पाठपुरा करून सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, पालकमंत्र्यांना पत्र दिलं, त्याच्यानंतर पंतप्रधानांना सुद्धा पत्र दिलं, त्याच्यानंतर आता 4 वर्ष होऊन गेले, पण आता आम्ही नगरपालिकेत गेलो तर मुख्य अधिकारीच्या म्हणणं असं आहे की नगरपालिकेत तुम्ही पाय नाही ठेवायचा, ते माडाचं काम आहे, तुम्ही जाणार माडा जाणार असं त्यांनी उत्तर देऊन टाकलं. आता आम्ही सगळे गरीब लोक आहोत, त्याच्यानंतर या ठिकाणी 2.5 लाख रुपयांनी आम्हाला दिलेले आहेत, पण 2.5 लाख रुपयामध्ये आमचं काहीच होत नाही आहे, कारण की आता प्रत्येक गोष्टींचा भाव वाढून गेलेला आहे, त्याच्यानंतर विटा सिमेंट स्टील यांचा भाव वाढून गेलेला आहे. आम्हाला काही जास्त काही आम्ही त्याच्या मागणी केलेली नाही आहे, पण प्रशासनाने आमचे जेवढे 90 हक्काचे आहेत ते आम्हाला देऊन देण्यात यावे, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान कार्यालयाला आम्ही पत्र केलं दिलेलं, पंतप्रधान कार्यालयाने याची दखल सुद्धा घेतलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिवांना त्यांनी पत्र पाठवलं की यांचं काम करावी आणि मलाही पाठपुरावा करावा, यांनाही करावा. याबाबत या सर्वांची कार्यान्वित यंत्रणा असलेली नवापूर नगर परिषदेला विचारणा केली असता शासन स्तरावरूनच पैसे येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वारंवार याबाबत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार देखील केला असल्याचं सांगितलं जात आहे. या योजनेतील राज्य शासनाचा हिस्सा प्राप्त झाला, मात्र केंद्रीय अनुदान न मिळाल्यानेच सर्वांचेच 90 हजारांचे अंतिम अनुदान रखडल्याचे बोलले जात आहे. यासाठी 36 लाखांचा प्रस्तावही सादर आहे, मात्र केंद्रात नेमकं घोडं अडलं कुठं यावर बोलणार तरी कोण. आपल्या नगर परिषदेकडे 20 ते 21 घरं कम्प्लीट आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून निधी प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांना तात्काळ वितरित करण्यात येईल. आपल्याला नगर परिषदेला वरिष्ठ कार्यालयाकडनं केंद्र शासनाचा दुसरा हप्ता सॉरी राज्य शासनाचा निधी भेटलेला नाही आहे. निधी भेटल्यास तो तात्काळ वितरित करण्यात येईल. आत्ता 21 घरं आपले कम्प्लीट झालेले आहे, त्यांना पूर्ण झालेले आहे, त्यांना अजून आपण निधी वितरित केलेला नाही. गोरगरिबांना हक्काच्या घरांसाठीचे स्वप्न दाखवणारी पंतप्रधान घरकुल योजनेच्या या अशा हलगर्जीपणाबाबत जर दस्तूर खुद्द पंतप्रधानांना समजलं तर तेही या शासकीय यंत्रणेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केल्याखेरीज राहणार नाहीत. अशा काही प्रकरणांमुळे बदनाम होऊ घातलेल्या या योजनेचा भरोसा टिकवून ठेवण्यासाठी आता वरिष्ठ स्तरावरूनच या प्रकरणात लक्ष घालून या गोरगरिबांना त्यांच्या हक्काच्या निवाऱ्याचे पैसे तात्काळ अदा करण्याची गरज व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. नेमकं सर असं आहे की आम्हाला या सरकारने जे घरकुल मंजूर केले होते बरोबर आहे, या याच्यामुळे आमचे घर बांधले गेले बरोबर आहे, तरी बी आमची अर्धी रक्कम अडकून ठेवली त्यांनी, आणि आम्हाला काय करताय फक्त फिरवण्याचे कामं करताय. हां, आता आम्ही काही कर्ज घेऊन हे घर एवढं मोठं घर बनवलं, बरे लोकांचे आम्हाला पैसे द्यायचे बाकी, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की बा आम्ही सिक्के लावून जातो, तुमचं घर कम्प्लीट झालं असं आम्हाला गव्हर्नमेंटला दाखवायचे, असे ते सिक्के लावून गेले बोर्ड वगैरे बरोबर, आणि हे पैसे आतापर्यंत आम्हाला काही दिले नाही त्यांनी, आणि आम्ही जे कर्ज घेतले ते कर्ज नील करण्यासाठी आम्हाला पैसे बी हवे आहेत. आता किती वर्ष झालं तुम्ही फिरतो? आम्हाला कमीत कमी 4 वर्षापासून फिरतोय आम्ही. मग किती बाकी आहे? आता आमचे 90 हजार बाकी आहे. आम्हाला एका ठप्प्याला मध्ये पुढे 90 हजार रुपये पाहिजे. जर नाही भेटले पैसे आता तर आम्ही काय नाही, सर्व जण उपोषणाला बसणार आहोत. आमच्या सर्वांचे एकमत आहे की आम्ही उपोषणाला बसणार आहोत 25 जानेवारीला. तुमचं नाव? किरण झांझरे.